कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत बाळू आणि त्याचं संपूर्ण कुटुंब एका झाडाखाली बसून निहारी घेत असतात. पंचा आणि तात्या त्यांना चोरून बघत असतात. इकडे सगळ्यांना एकसात बसलेलं बघून मायाप्पा बोलतात की बरं वाटलं, आज सगळे मिळून भाकरी खातायत. सगळेच खूप आनंदात असतात. त्यांना भाकरी खाताना बघून तात्याला राहवत नाही आणि तो ती भाकरी खायला जाणार तितक्यात पंच त्याला अडवतात. इकडे देवप्पाला देवीच्या पावलांची चाहूल लागली असं ते मंगळूला सांगतात आणि त्या दिशेने जाऊ लागतात. पण खूप चालूनही त्यांना कोणी दिसतच नाही. शेवटी मंगळू वैतागतो आणि त्या आवाजाचा तुम्हाला भास झाला असेल असं सांगतो. इथे सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर लक्षात येतं की पिण्याचं पाणीच संपलंय. बाळू पाणी भरायला म्हणून जातो. इथे सत्या बाळू मामाला काही होणार तर नाही ना म्हणून शंका काढते. बाळूला बाहेर एकट्याने जाताना बघून पंच आणि तात्या त्याचा पाठलाग करतात. इथे देवप्पाला सत्या आणि बाकी मंडळी एका झाडाखाली दिसतात. त्यांना बघून देवप्पा मंगळूला ती देवी आई आहे असं सांगून सत्याकडे बोट दाखवतो. त्यावर मंगळू कशावरून तीच देवी आई आहे असं विचारतो. त्यावर मंगळू पुढे काय करायचं म्हणून विचारतो तेव्हा देवप्पा त्याला सांगतो की आपण तिला पकडूया आणि आपल्या दरबारी घेऊन जाऊया. बाळू विहिरीकडे जाताना मध्येच जमिनीवर काठीने काही रेषा मारतो. ते बघून पंचा आणि तात्याला कळतच नाही. मग अचानक तिथे सोनेरी रंग चमकू लागतो आणि बघता बघता बाळू तिथून नाहीसा होतो. तात्या आणि पंच ते बघून हैराणच होतात. तिथे बाळू चारी बाजूने हिरवळ आणि मधोमध एक विहीर असलेल्या ठिकाणी पोहोचतो. तिथे त्याला दोन ऋषी भेटतात. तो त्यांना तुम्ही इथे काय करताय म्हणून विचारतो. ते ऋषी म्हणतात की आम्हाला तहान लागलीये मात्र त्या विहिरीत पाणीच नाहीये. बाळू त्यांना मी विहिरीच्या तळाशी जे पाणी आहे ते घेऊन येतो असं सांगतो. बाळू पाणी घेऊन येतो आणि ऋषींना देतो. ते तृप्त होऊन जातात. असं बाळू तीनदा चारदा करतो. इथे बाळूला यायला खूप वेळ लागला म्हणून सगळेच खूप चिंतेत असतात. तर देवप्पा सत्याला बाहेर आणण्यासाठी काहीतरी चमत्कार करतो मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर दुसरीकडे बाळू ऋषींना सतत पाणी आणून देत असताना शेवटी ऋषी त्याला म्हणतात, आम्ही तुझी परीक्षा बघत होतो. तुम्ही साक्षात शिव असून मानव रूप धारण केलं आहे. तुमच्या हातून खूप मोठे कार्य होणार आहे असं ते बाळूला सांगतात. आणि नंतर ते असंही सांगतात की तुमच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतील ते खरे ठरतील. हे ऐकल्यानंतर अचानक हवामानात काहीतरी बदल होऊ लागतात. सगळ्यांना काही कळतच नाही की काय चाललंय. ऋषींनी बाळूला दिलेले हे वरदान खरं ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पहा बाळू मामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज.